पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या विरोधात शोलेस्थाईल आंदोलन करण्यात आले. महावितरण कंपनीने तालुक्यातील वीज बिल थकबाकीपोटी तालुक्यातील सुमारे 56 ग्रामपंचायतीचे कनेक्शन बंद केले. याबाबत बऱ्याच सरपंचांनी कनेक्शन बंद न करता बिल भरण्याकरिता मुदत वाढ द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले होते. तरी देखील महावितरण कंपनीने वीज कनेक्शन बंद केले. गणोरी ग्रामपंचायत देखील अपवाद ठरली नाही. गेल्या 8 दिवसापूर्वी गणोरी येथील वीज कनेक्शन बंद करण्यात आले. याबाबत गणोरी ग्रामपंचायतीने वीज बिल भरण्यासाठी सवलत मागितली, मात्र ती मिळाली नाही. परिणामी गेल्या 8 दिवसापासून गणोरीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी अचानक शेतकरी नेते सतीश तांदळे, सुदाम गायकवाड, जगन तांदळे व सोमनाथ उबाळे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले व जोपर्यंत पाणी पुरवठा वीज पंपाचे कनेक्शन जोडून देत नाही व शेतकऱ्यांचे नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देत नाही तोपर्यंत टाकीखाली उतरणार नाही या आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे बघून गावातील ग्रामपंचायत सदस्य बाळू तांदळे, राजू उबाळे, बंडू सपकाळ, भास्कर कर्डे, मनोज गायकवाड, गोकुळ गायकवाड हे देखील आंदोलनात सहभागी झाले. ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक रघुवीर मुरहाडे, पोलीस पाटील भाऊसाहेब तांदळे हे या ठिकाणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान सकाळी 9 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी धुवाधार पावसातही सुरूच होते. दरम्यान माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून व ग्रामपंचायतच्या वतीने काही प्रमाणात बिल अदा केले. तसेच महावितरण कंपनीने शेतकऱ्याचे नादुरुस्त रोहित्र देण्याबाबत तसेच जीर्ण झालेले पूल दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीचे वारेगाव उपविभागाचे शाखा अभियंता विक्रांत गाडे, विक्रांत खाडे, ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक रघुवीर मुरहाडे, पोलीस पाटील भाऊसाहेब तांदळे, उपपंच राजेंद्र तांदळे, विलास उबाळे, सुदाम गायकवाड, नितीन गायकवाड, हरिलाल पुसे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संतोष नागरे, AIN न्यूज, फुलंब्री.